महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री वृक्षमित्र अरुण पवार यांचा 52वा वाढदिवस साजरा करताना वृक्षमित्र सोमनाथ कोरे यांनी 52 मिठाई बॉक्स तुळजापूर येथील भटक्या गरिबांना त्यांच्या छोट्या छोट्या मुलांना वाटप केलात. यावेळी वृक्षमित्र सोमनाथ कोरे म्हणाले की सन्माननीय श्री अरुण काका पवार यांच्या प्रेरणेने मी वृक्ष लागवड करण्यास आणि संगोपन करण्यास शिकलोय आणि त्यांच्या सहकार्याने मी धारूर गावात ते तुळजापूर बायपास पर्यंत वृक्षाची सेवा नित्य नियमाने करत आहे. या वृक्षाच्या सेवेमुळेच मला फार मोठे समाधान आनंद मिळत आहे. अरुण काकाच्या 52व्या वाढदिवसानिमित्त 5000 वृक्ष 15 दिवसात केशेगाव ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्यापर्यंत लावण्यात आले. अरुण काका पवार यांना श्री तुळजाभवानी माता ग्रामदेव श्री भैरवनाथांच्या कृपेने उदंड आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतोय. यावेळी पत्रकार सोमनाथजी शेटे यांनी आपल्या प्रस्तावपर भाषणात म्हटले की आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात वृक्षाचं प्रमाण फारच कमी होते, पण धारूर येथील वृक्षमित्र अरुण पवार यांच्या अथक प्रयत्नाने हजारो वृक्षांची लागवड करून त्यांचं योग्य संगोपन करून फार मोठा हातभार लावलाय. धारूर गावचे लोकनियुक्त सरपंच श्री बालाजी पवार, जिल्हाध्यक्ष शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थान धाराशिव, मराठवाडा जनविकास संघ शाखा धारूर यांच्या अथक प्रयत्नाने हा मिठाई वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालाय. मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून गोरगरीब अंध अपंगाला शालेय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली. समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेवक कलावंत साहित्यिकांचा यथोचित सत्कार केला जातो. अहोरात्र समाजाप्रती निष्ठा राखणाऱ्या महान व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्य लाभो. यावेळी लक्ष्मण कोणाळे, मयूर कोरे, बालाजी काळे, नागेश सरडे, नागेश निंबाळकर, विजय निंबाळकर, दत्ता शिंदे, बळी शिंदे, ऋतुराज कोरे, दत्तात्र कांबळे, अरबाज सय्यद व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त मराठवाडा जनविकास संघ धारूर व पिंपरी चिंचवड संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र श्री अरुण काका पवार यांच्या 52व्या वाढदिवसानिमित्त 52 मिठाई बॉक्सचे आम्ही वाटप करणार केले आहे. काकांच्या समाजसेवेबद्दल करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आज मी काकामुळे समाजसेवा करायला शिकलो. मला कोणीही सांगितलेलं नाही, काकामुळे काकाचा एक आदर्श घेतला मी. आज आम्ही काकाच्या वाढदिवसानिमित्त 5000 झाडांची वृक्ष लागवड केली आहे वाढदिवसानिमित्त, व त्याला साईडनं गार्ड जाळी बांबू सगळं सेवाकार्य केलेलं आहे. आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात, जिल्ह्यात, आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात अतिशय वृक्षारोपण कमी आहे आणि हे अतिशय मोठं पुण्याचं काम वृक्षमित्र अरुण पवार काका करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून हजारो समाजसेवी कामं, अनेकांना मदत, शालेय विद्यार्थ्यांना, गोरगरिबांना, कलावंतांना, नेत्यांना, समाजसेवी लोकांना दरवर्षी हे मदत करत आहेत. आर्थिक, सामाजिक सर्व पद्धतीची मदत करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, धारूर.